भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार कल्याणचे सन्माननीय नरेंद्र पवार यांचं वक्तव्य ऐकलं नरेंद्र पवारांना माझी सूचना आहे की पहिल्या राज्यपालांची त्यांच्या भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदींची त्यांचे मंत्री मंगलप्रभात लोडा यांना आधी पाकिस्तानला पाठवा यांनी छत्रपती शिवरायांचा अपमान केला त्यावेळी भारतीय जनता पार्टी मूग गिळून गप्प बसली आणि आता इतिहासाबद्दल काही माहिती नसताना छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास माहिती नसताना छत्रपती संभाजी महाराजांना रक्षक का म्हणतात हे माहिती नसताना उगच कुठल्या तरी वादामध्ये उडी घ्यायची आणि प्रसिद्धी मिळवायची एवढं भारतीय जनता पार्टीचं काम आहे तुम्हाला पाठवायचं आहे ना तर पहिलं राज्यपालांना सुधांशू त्रिवेदींना आणि मंगल प्रभात लोडांना पहिले तुम्ही पाकिस्तानला पाठवून दाखवा महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये अजितदादांनी विरोधी पक्षाचं नेतृत्व करत असताना पूर्ण प्रामाणिकपणे विद्यमान शिंदे फडणवीस सरकारला जाब विचारला त्यांच्यावर तोफ डागली आणि अने अनेक वेळा निरुत्तर झालेलं शिंदे फडणवीसचं सरकार कुठे ना कुठेतरी अजितदादांना कात्रीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे छत्रपती संभाजी महाराजांच्याबद्दल जे वक्तव्य अजितदादांनी केलं ते इतिहासाला धरून आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाला अनुसरून आहे आणि ह्या भारताच्या आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अनेक असे दाखले आहेत की छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढाया ह्या स्वराज्यासाठी होत्या त्याच्यामुळे त्यांना स्वराज्य रक्षक म्हणणे हे योग्य आहे आज भारतीय जनता पार्टीला स्वतःचं अपयश दडपण्यासाठी कुठलाच मुद्दा नाही अनेक राष्ट्रीय मुद्दे भारतीय जनता पार्टी जे त्यांनी वायदे केले होते दोन हजार बावीससाठी ते पूर्ण करू शकले नाही आणि म्हणून कुठला तरी धर्माचा विषयाचा आधार घेऊन एखाद्या नेत्याला टार्गेट करणं ही भारतीय जनता पार्टीची जुनी सवय आहे त्यांची ही परंपरा आहे त्यांच्याकडे विकासाचे मुद्दे नाही आणि म्हणूनच आज अजितदादांच्या विरोधामध्ये एक प्रकारे मोर्चा भारतीय जनता पार्टीच्या वतीने मला वाटतं शिर्डीमध्ये आणि काय इतर ठिकाणी करण्याचा एक प्रयत्न आहे पण त्यांनी काय होत नाही संबंध महाराष्ट्राला अजितदादांचं काम माहिती आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या विषय आदर अजितदादांना किती होता हे सांगण्याची आवश्यकता नाही अजितदादांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या संदर्भामध्ये विकास आराखडा मंजूर केला त्याच्यावर स्थगिती विद्यमान शिंदे सरकारने दिलेली त्याच्यावर हे बोलत नाही गोलवलकर गुरुजींचं छत्रपती संभाजी महाराजांच्याबद्दल काय मत होतं हे आधी भारतीय जनता पार्टीच्या आध्यात्मिक आघाडीच्या लोकांनी महाराष्ट्राच्या समोर स्पष्ट करावं मुख्यमंत्र्यांनी आता ठीक आहे ते त्यांनी त्यांची भूमिका मांडली त्याच्याबद्दल मला काय म्हणायचं नाही परंतु अजितदादांचा महाराष्ट्राच्या वर अभ्यास किती त्यांचा विकास कामावर पकड किती हे संबंध महाराष्ट्राला माहिती आहे आणि ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला तो राज्यपालांनी केला असेल मग तो भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांनी केला असेल तो मंत्री मंगल प्रभात लोडांनी केला असेल तो आमदार प्रसाद लाडाने केला असेल तो संजय शिरसाटांनी केला असेल हे इतर कोणी केलं असेल त्या सर्व गोष्टींच्या संदर्भामध्ये विधानभवनामध्ये जेव्हा महाविकास आघाडीच्या वतीने निषेध हा व्यक्त करण्यात आला त्याच्यावर पूर्णपणे शिंदे फडणवीस सरकार निरुत्तर झालं त्यांच्याकडे उत्तरं नव्हती आणि त्याच्यामुळेच आज अजितदादांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्याचा प्रयत्न सुरू आहे छत्रपती संभाजी महाराज हे आमचे आदर्श आहे तरुणांचे आदर्श आहे आणि त्या दृष्टिकोनातून अजितदादांनी त्यांना स्वराज्य रक्षक म्हटलं याच्यामध्ये काय गैर नाही पाकिस्तानला कोणाला पाठवायचं आणि कोणाला पाठवायचं नाही हे लोकांना ठरू द्या ना आता आपण त्याच्यामध्ये कशाला पडायला पाहिजे अजितदादांच्यावर बोलण्यासाठी अजितदादांच्या कामाच्या पाच टक्के तरी उंची भारतीय जनता पार्टीच्या आमदारांची आहे का हा फार महत्वाचा विषय कल्याणच्या विकासासाठी आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली पुनीत झालेली कल्याण नगरी आहे या कल्याणच्यासाठी तुम्ही काय केलं तुमच्याकडे काय विजन आहे कल्याणच्या विकासासाठी अजूनही ही भारतीय जनता पार्टी सांगू शकली नाही विद्यमान शिंदे सरकार देखील आले तेही सांगू शकत नाही आणि कल्याणला एकंदरीतच वाळेत टाकण्याचं काम आतापर्यंत भाजपच्या मागच्या राजवटीमध्ये झालेलं आहे फक्त घोषणांचा पाऊस खाली काहीच नाही